नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यूटनची शक्ती या विषयी माहिती घेणार आहोत। तर न्यूटनची शक्ती काय आहे? आतापर्यंत आपण शिकलो आहोत प्रकाश हा 7 रंगांनी मिळून बनला आहे, परंतु त्या प्रकाशाचा रंग हा पांढरा आहे, तर असे कसे? यासाठी न्यूटन यांनी ही शक्ती बनवली आहे। या शक्तीमध्ये तुम्ही पाहताय वेगवेगळे रंग आहेत जे आपल्या प्रकाशाचे रंग आहेत। तर प्रकाश हा 7 रंगांच्या मिश्रणाने बनतो, त्यामुळे आपण या शक्तीतले हे 7 रंग एकमेकांमध्ये मिश्रित करून पाहणार आहोत। तर बघा, हे 7 रंग जेव्हा एकमेकांमध्ये मिश्रित झाले तेव्हा या रंगांनी एक पांढरा रंग बनवला आहे। म्हणजेच प्रकाशाचे हे 7 रंग एकत्रित येतात तेव्हा असाच पांढरा रंग बनतो, म्हणून आपल्याला प्रकाश हा पांढऱ्या रंगाचा दिसतो। परंतु जेव्हा इंद्रधनुष्य वगैरे येतात त्यावेळी हे सगळे रंग वेगवेगळे होतात आणि आपल्याला त्या प्रकाशाच्या एका रंगाद्वारे 7 रंगांचा इंद्रधनुष्य पाहायला मिळतं। आता बघा, हळूहळू हे 7 रंग एकमेकांपासून वेगळे होतील। आणि पुन्हा आपल्याला हे रंग वेगळे झालेले इथे दिसत आहेत। तर अशा प्रकारे प्रकाश हा 7 रंगाने मिळून जरी बनला असला तरी त्याचा रंग हा पांढराच असतो।